बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले मा रमाई राम मा भीमाई राष्ट्रमाता जिजाऊ या साऱ्यांच्याच चरणी या ठिकाणी वंदन करतो. आज खऱ्या अर्थानं किरण भाऊ रवी भाऊ विजू भाऊ सर्वच आपले जोपासक रहिवासी पहुड यांना मी खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या सर्व गावाच्या वतीनं अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम या मंडळीने या ठिकाणी ठेवला. आपल्या जळगाव जिल्ह्यातील या ठिकाणी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा जिल्हा जळगाव यांच्या वतीनं आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित या ठिकाणी दिलेली खऱ्या अर्थाने मित्र ही मंडळी प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक जीवनात खूप काम आहे, परंतु या समाजासाठी खऱ्या अर्थाने जे झटकात आहे आणि आपले सर्व वैयक्तिक काम बाजूला सारून ही मंडळी या ठिकाणी आज आपल्या गावात आलेली आहे. यामध्ये श्री इंगळे साहेब सुरळकर सर, त्याचप्रमाणे लोखंडे साहेब, आयरे साहेब, आमचे मित्र नंदूभाऊ इंगळे, भालेराव सर, सानप साहेब, बाबूरावांना संतोष भाऊ, अरुणभाऊ गोलप गोकुळ तात्या, आमचे गुरुजी मोरे गुरुजी, किरण भाऊ, रवी भाऊ, विजू भाऊ, अनिल भाऊ, समस्त आमच्या सर्व माता भगिनी आणि बंधूंना खऱ्या अर्थानं आज आपण या ठिकाणी या वक्त्यांनी जे अगोदर सर्व सांगितलं, दोन गायकांनी अतिशय उत्कृष्ट गीत आपल्याला या ठिकाणी त्यांनी गायले. खऱ्या अर्थानं त्यांचा आवाज अतिशय गोड आणि मधुर असा आवाज होता आणि त्यांच्या मांडणीतून त्यांनी सर्व या ठिकाणी सांगितलं. खऱ्या अर्थानं आपल्या साऱ्यांना संस्कार देण्यासाठी आजची सभा या ठिकाणी आयोजित केलेली. खऱ्या अर्थानं आपण पाहतो की वैयक्तिक जीवनात जर खऱ्या अर्थानं आपल्याला आपलं जीवन जर उजळून जायचं असेल तर मित्र हे विचार आपण अंगीकारले पाहिजे. आचारा विचारातून आपण खूप काही शिकू शकतो आणि आपलं जीवन त्या ठिकाणी उद्धारू शकतो. अशाच पद्धतीचे विचार वक्त्यांनी या ठिकाणी मांडलेले आणि खऱ्या अर्थानं आज साहेब जिल्ह्याच्या मंडळीने सांगू इच्छितो की समोर जो आमचा समाज या ठिकाणी जमलेला आहे अतिशय म्हणजे ज्येष्ठांचे विचार ज्येष्ठांचा सल्ला ऐकणारी सर्व मंडळी खऱ्या अर्थानं आपण आमच्या या गावात या ठिकाणी आले तर मी गावाच्या वतीनं आपणा सर्वांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी रत्न्या करुणाशील हे सर्व काही आपण विचार आपल्या सर्वांनी आचरणात आणावे आणि खऱ्या अर्थाने मित्र या ठिकाणी जी आपली उपासना आहे बौद्ध धर्माची खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी आपल्याला जी घटना दिली या घटनेनुसार आज आपण 140 कोटी लोक या भारतात अतिशय गुण्यागोविंदाने राहत आहे. मी ज्या वेळेला नागपूरला साहेब दीक्षाभूमीवर गेलो दीक्षाभूमीवर मी त्या ठिकाणी सखोल अशी माहिती दिली आहे, एक नंबर पासून तर अशी संपूर्ण माहिती दिलेली आहे की त्या माणसाला काय त्रास झाला, किती त्रास त्या माणसाला झाला, शरीर क्षीण झालेलं होतं, तरी सुद्धा बाबासाहेब या समाजासाठी समग्र समाजासाठी त्या ठिकाणी लढवते. बाबासाहेब तुम्हाला एकटेचे नाहीये, खऱ्या अर्थानं बाबासाहेब आमचे बी आम्हाला सुद्धा खऱ्या अर्थानं आज पाहतोय आपण साऱ्या जगात गाजा वाजा एकच भीमराव माझा आपण म्हणतो ना बाबरांना जीव उठून गेले साहेब, संपूर्ण जगात बाबासाहेबाचे पुतळे महात्मा गांधी आणि बाबासाहेब हे काय आहे याच्या मागे खूप सखोल कारण आहे. खऱ्या अर्थाने मित्र आज आपल्याला एक बाबासाहेबांनी खूप मोठी घटना या ठिकाणी दिली आणि एकशे म्हणजे आपल्याला पूजा अर्चेचा अधिकार आहे, प्रत्येक समाला जगाची उपासना करण्याचा अधिकार दिलेला आहे, म्हणून आपण सर्व एक संघ आहे अशा पद्धतीने बोलायचं खूप आहे. पण साहेबांनी मला आदेश दिले की अतिशय थोडक्यात तुमचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा आणि अशा पद्धतीने खऱ्या अर्थानं असेच कार्यक्रम जर घडत राहिले मित्र खऱ्या अर्थानं तरच आपण चांगल्या पद्धतीने आपलं जीवन जगू शकतो. आणि सर्वात मोठी गोष्ट संस्कार आहे, संस्कार या ठिकाणी सांगलं की व्यसनापासून आपण सर्व दूर राहा, व्यसन इतकं खतरनाक आहे साहेबांना सर्व माहिती या बाबतीत की व्यसनाधीन म्हणून एक जरी परिवारात व्यसनाधीन असला सर्व परिवार त्या ठिकाणी खोल्यात शकतो आपला.
तर अशा पद्धतीने असेच कार्यक्रम यापुढे सुद्धा किरण विजू रवी यांनी असेच कार्यक्रम या ठिकाणी ठेवावे आम्हाला आवर्जून त्या ठिकाणी बोलवावे एवढीच विनंती या प्रसंगी मी आपल्याला करतो. पुनश्च आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन माझं मनोगत संपवतो. जय हिंद.